दोन परीक्षा दिसत आहेत, एक मोठी परीक्षा नळी आणि दुसरी लहान परीक्षा नळी. आणि याच्यामध्ये मी विरल हायड्रोक्लोरिक आम्ल घेतलेलं आहे आणि या चिनी मातीच्या बाऊलमध्ये मॅग्नेशियम धातूचे काही तुकडे घेतलेले आहेत. आपल्याला बघायचं आहे की या धातूच्या तुकड्यांवर या विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची काय अभिक्रिया होते. यासाठी आधी मी काही तुकडे या मोठ्या परीक्षा नळीत टाकणार आहे. बघा, परीक्षा नळीच्या तळाशी आपल्याला काही तुकडे जमा झालेले दिसत आहेत आणि त्यांच्यावर लगेचच मी आता हे हायड्रोक्लोरिक आम्ल ओततो आहे. बघूया आम्ल ओतल्यावर काय अभिक्रिया होते ते. हे आम्ल जसं जसं आता याच्यावर पडेल तसं बघा बुडबुडे आपल्याला येताना दिसत आहेत आणि वर वायूसुद्धा बाहेर निघतो आहे. हा वायू आपण एका फुग्यामध्ये जमा करणार आहोत. तर मी या परीक्षा नळीच्या तोंडाशी हा फुगा घट्ट बसवलेला आहे आणि जेव्हा मॅग्नेशियम धातू आणि या हायड्रोक्लोरिक आम्लाची अभिक्रिया होते तेव्हा बुडबुडे तयार होतात आणि त्याच्यातून जो वायू निघतो तो आपल्या या फुग्यामध्ये जमा होतो आणि तसा तसा फुगा फुगतो आहे. आता खाली बघा, बुडबुडे अजूनही येत आहेत आणि फुगा आपल्याला फुगताना दिसतो आहे. म्हणजे मॅग्नेशियम धातू आणि आम्लाच्या अभिक्रियेतून जमा झालेला वायू आपण या फुग्यामध्ये साठवतो आहे आणि आपल्याला बघायचं आहे की हा नेमका कोणता वायू आहे. परीक्षेने थोडी गरम लागते तर मी हलकेच आता ही परीक्षेने बाजूला घेतो. या परीक्षेमध्ये झालेली अभिक्रिया ही उष्मादायी आहे म्हणून परीक्षेने गरम लागते. तरी हलकेच मी ती बाजूला घेतो आहे आणि बघा मॅग्नेशियम धातू याच्यात पूर्णपणे विरघळलेला आहे. तशीच एक दुसरी मोठी परीक्षा नळी घेऊन हा प्रयोग आपण एकदा नव्याने करून बघूया. तर या परीक्षा नळीमध्ये पुन्हा बघा, या छोट्या परीक्षा नळीत मी विरल हायड्रोक्लोरिक आम्ल घेतलं आहे आणि हे उरलेले जे तुकडे आहेत आता हे पुन्हा एकदा आधीसारखंच मी या मोठ्या परीक्षा नळीमध्ये टाकतो आहे. आणि हे तुकडे या परीक्षा नळीत टाकल्यानंतर याच्यावर आपल्याला हे आम्ल टाकायचं आहे. त्याआधी बघा हे बुच, रबरी बुच, त्याला एक छिद्र असून त्यामध्ये एक वायुवाहक नलिका बसवलेली आहे. हे याच्या तोंडाशी आपल्याला बसवायचं आहे. जेव्हा मी हे आम्ल याच्यात ओतेल त्यानंतर आपल्याला हे बुच बसवायचं आहे. तर आधी हे आम्ल या तुकड्यांवर ओतूया. आपण हे आधी पाहिलेलंच आहे की याच्यातून आता बुडबुडे येतील आणि वायू बाहेर येतो आहे. आपण पटकन हे बुच या परीक्षा नळीच्या तोंडाशी बसवतो आहे आणि लगेचच एक पेटी मेणबत्ती या वायुवाहक नलिकेच्या तोंडाशी आणताच फट असा आवाज येऊन वायूने पेट घेतलेला आहे. याचाच अर्थ परीक्षा नळीमध्ये मॅग्नेशियम धातूचे तुकडे आणि हायड्रोक्लोरिक आम्ल यांची अभिक्रिया होऊन जो वायू बाहेर पडतो आहे तो ज्वलनशील वायू आहे आणि तो हायड्रोजन वायू आहे हे आपल्या आता लक्षात आलेलं आहे. म्हणजेच मित्रांनो, एकंदरीत आपण मॅग्नेशियम धातूच्या तुकड्यांवर जेव्हा हायड्रोक्लोरिक आम्ल टाकले तेव्हा काय झालं परीक्षा नळीमध्ये, तर या मॅग्नेशियम हा मॅग्नेशियम धातू क्रियाशील असल्याने त्याने या हायड्रोक्लोरिक आम्लातील हायड्रोजनला विस्थापित केलं आणि तो मुक्त झाला. मॅग्नेशियम धातूतील आम्लारी धर्मी मूलकाची हायड्रोक्लोरिक आम्लातील आम्लधर्मी मूलकाशी त्यांचा दोघांचा संयोग झाला आणि त्यापासून मॅग्नेशियम क्लोराईड हे क्षार तयार झालं. याच्यावरून आपल्या असं लक्षात येतं की जेव्हा धातूंची आम्लाशी अभिक्रिया होते त्यावेळेस क्षार तयार होतात आणि हायड्रोजन वायू विस्थापित होतो. याचाच अर्थ आपल्याला वर येणारा वायू कोणता होता, तर तो हायड्रोजन वायू होता. चला तर मग पुन्हा भेटूया नवनवीन प्रयोगांचं पुढच्या वेळेमध्ये.